काय वेळामध्ये कुठं देवाची त्याला साक्षात्कार व्हावा आणि मुक्ती द्यावा, त्याला वर द्यावा. म्हणजे एवढा कठोर ते कठोर तपश्चर्या त्या त्या युगामध्ये करावं लागत होता. परंतु हा कलियुगामध्ये किती कष्ट करावा लागतो, थोडा काय वेळ लागते का? कलियुगमध्ये सांगितलं फक्त नाम घ्या, मुखातून नाम घेतला पाहिजे. कधी कधी नाम घेतला पाहिजे, कधी कधी घेतला पाहिजे, त्याला काय वेळ काळ. शिवपाठ तुम्ही केलोत ना, किती सुंदर सांगितले शिवदास मौले, आशने शयने आसने शयने भोजनी गमानी आसने शयने भोजनी गमानी आसने शयने भोजनी गमानी आसने आसनी शयनी भोजनी गमानी आसनी शयनी भोजनी गमानी आसनी शयनी.